Hi friends, today we are going to learn elements of square and rectangle. तर चला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे या ठिकाणी व्हर्टेक्स आणि साइड. ओके, व्हर्टेक्स आणि साइड काय असते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आपण करूया सुरुवातीला. बघा, या ठिकाणी व्हर्टेक्स आणि साइड काय असतात. जसं की काय सांगितले, ऑब्जर्व द फिगर अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. म्हणजे हा या फिगर तुम्हाला बघायचे आहेत आणि टेबल पूर्ण करायचं आहे. बघा काय दिलं आहे, नेम ऑफ द फिगर म्हणजे या आकृतीचं नाव काय आहे. तर या आकृतीचं नाव काय आहे, मराठीवाल्या मुलांनी सांगू शकतात आयत, आणि इंग्रजीवाले रेक्टँगल. हा काय आहे, रेक्टँगल. बरोबर, आणि हा जो आहे हा आयत आहे. तर या ठिकाणी नंबर ऑफ साईड, याला साईड किती आहेत, साईड म्हणजे बाजू, ही एक बाजू, त्यानंतर ही दुसरी, तिसरी आणि चौथी, या ठिकाणी लिहिले 4. आणि कॉर्नर किती आहेत, आपण बघले याच्याआधीसुद्धा कॉर्नर. तर या ठिकाणी कोपरे, किती कोपरे आहेत, तर या ठिकाणी 4 कोपरे आहेत याला. तर अशा पद्धतीने आता हा काय आहे, तर हा आहे स्क्वेअर. याला काय म्हणायचं, स्क्वेअर. आणि मराठीमध्ये काय म्हणायचं, चौरस. हा स्क्वेअर आहे. याला किती बाजू आहेत बरं, या ठिकाणी बघा, नंबर ऑफ साईड, साईड्स म्हणजे बाजू. तर याला ही 1, 2, 3 आणि 4, म्हणजे याला 4 बाजू आहेत. आपण या ठिकाणी 4 लिहू. त्यानंतर याला कोपरे किती आहेत, कॉर्नर किती आहेत, तर कॉर्नरसुद्धा किती आहेत, देर आर 4 कॉर्नर्स, दॅट्स वाय वी हॅव टू राईट हिअर 4. ओके, देन हे इज अ गिव्हन ट्रँगल, राईट, दिस वन इज अ ट्रँगल. देन इन द ट्रँगल हाऊ मेनी साईड्स आर दिअर, फर्स्ट वी हॅव टू राईट द नेम. इथं आपण लिहूया ट्रँगल. त्यानंतर याला किती साईड आहेत बरं, ही 1, त्यानंतर 2 आणि 3, म्हणजे 3 साईड्स आहेत, राईट, या ठिकाणी 3. त्यानंतर याला कॉर्नर किती आहेत, तर 1 कॉर्नर 2 कॉर्नर आणि 3 कॉर्नर, म्हणजे 3 कॉर्नरसुद्धा. तर अशा पद्धतीने आपण हा टेबल कम्प्लीट केलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हर्टेक्स आणि साईड्स अगदी व्यवस्थित समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. जाऊयात पुढं. आज आपल्याला आणखी माहिती घ्यायची आहे या पुढच्या फिगरविषयी. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, रेक्टँगल. तर जसं की रेक्टँगल म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, आयत. याच्या आधीच्या भागामध्ये सुद्धा आपण तो बघितलेला आहे रेक्टँगल. तर रेक्टँगलला आता काय काय असतं ते समजून घ्यायचं आपल्याला. रेक्टँगल हॅज 4 एजेस, दॅट इज 4 साईड. म्हणजे रेक्टँगलला आपण या ठिकाणी बघूया. बघा या ठिकाणी हा एक रेक्टँगल आहे, आणि या रेक्टँगलला काय सांगितलं आहे, आणि रेक्टँगल हॅज 4 साईड्स ऑर एजेस. तर एजेस किंवा साईड म्हणजे काय, तर ही जी साईड आहे किंवा बाजू आहे हिलाच काय म्हणतात, एज म्हणतात किंवा साईड म्हणतात. तर याला साईड किती आहेत बरं, मग जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही जी आहे ही फर्स्ट साईड, त्यानंतर दिस वन इज सेकंड साईड, ही एक थर्ड साईड आणि ही एक फोर्थ साईड. बरोबर, याला किती आहेत, 4 साईड आहेत. आणि साईडलाच मराठीमध्ये म्हणतात बाजू. काय म्हणतात, बाजू. तर या आकृतीला, या रेक्टँगलला किती बाजू आहेत, तर 4 बाजू किंवा 4 साईड असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली आहे व्हर्टेक्स. आता व्हर्टेक्स म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी बघूया आपण. व्हर्टेक्स म्हणजे हा जो कॉर्नर असतो, व्हेअर टू साईड मीट्स, म्हणजे जिथे दोन बाजू भेटतात त्याला काय म्हणतात, व्हर्टेक्स. किंवा मराठीमध्ये जर म्हटलं तर याला म्हणतात, लक्षात ठेवा, शिरोबिंदू. काय म्हणतात याला, शिरोबिंदू. म्हणजे दोन बाजू ज्या ठिकाणी एकमेकाला भेटतात त्याला म्हणतात शिरोबिंदू. तर या ठिकाणी हा दोन बाजू या ठिकाणी भेटल्या आहेत, त्यानंतर ह्या ज्या दोन बाजू आहेत ह्या या ठिकाणी भेटल्या आहेत, इकडच्या ह्या ज्या दोन बाजू आहेत ह्या इथे भेटल्या आहेत. ओके, हो की नाही. त्यानंतर ह्या दोन बाजू इथे भेटल्या आहेत. तर याचा अर्थ इथं काय आहे, त्याला 4 व्हर्टेक्स आहेत, किंवा 4 व्हर्टेक्स म्हणजे 4 शिरोबिंदू आहेत. ओके, व्हर्टेक्सची पेन लक्षात ठेवा, VERTEX अशा पद्धतीनं व्हर्टेक्स. आणि हा एक जर असेल तर व्हर्टेक्स होतो, आणि अनेक जर असतील तर त्याला व्हर्टायसेस म्हणतात. ओके, सिंग्युलर फॉर्म, प्लुरल फॉर्म. या ठिकाणी बघा, एक दिलं आहे, एक म्हणजे काय, व्हर्टेक्स. या ठिकाणी काय सांगितले, व्हर्टेक्स, दिस वन, दिस इज वन व्हर्टेक्स, देन अनदर, दिस वन इज अ अनदर सेकंड व्हर्टेक्स, दिस वन इज अ थर्ड अँड दिस वन इज अ फोर्थ व्हर्टेक्स. ओके, तर अशा पद्धतीने याला 4 बाजू आणि 4 व्हर्टेक्स असतात, राईट. तर त्यानंतर पुन्हा काय सांगितलं आहे, तर इन द फिगर अलॉंग साईड ABCD आर द व्हर्टायसेस. हे बघा, व्हर्टायसेस, जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की व्हर्टेक्स म्हटलं तर एक, आणि अनेक म्हटलं तर व्हर्टायसेस म्हणतात. या ठिकाणी व्हर्टायसेस हा शब्द दिलेला आहे. बरोबर, तर आता त्यानंतर या ठिकाणी या प्रत्येक जो व्हर्टेक्स असतो त्याला आपण वेगवेगळे नावं देऊ शकतो. बरोबर, तर या ठिकाणी बघा, नावं दिलेत त्याला, इथं C आहे, हा B आहे, हा A आहे.
तर या ठिकाणी आपण बघूया, बघा आपण या ठिकाणी एक रेक्टेंगल घेऊया, हा रेक्टेंगल। तर यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, वेगवेगळे नावं द्यायचे आहेत। तर या ठिकाणी हा जो आहे हा ए आहे, त्यानंतर हा वर्टेक्स बी, त्यानंतर हा वर्टेक्स सी आणि हा वर्टेक्स डी। तर अशा पद्धतीने हे चार वर्टेक्स आहेत। आणि आता त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ह्या प्रत्येक साईडला एक नावसुद्धा असतं, बरोबर। तर मग कोणते नावं असतात ते आपण नावं बघूया। या ठिकाणी आता आपण शिकणार आहोत कशा पद्धतीने एखाद्या रेक्टेंगलच्या साईडला नाव द्यायचे आहेत, तर ते नाव आपण समजून घेऊयात। तर या ठिकाणी इथून ही जी बाजू आहे, ही बाजू इथपासून ते इथपर्यंत, तर हिचं नाव आहे साईड ए बी। काय नाव हिचं? साईड ए बी। त्यानंतर ही जी दुसरी बाजू आहे इथून इथपर्यंत, तर हिचं नाव आहे साईड बी सी, साईड बी सी। त्यानंतर ही जी खालची बाजू आहे इथून सीपासून इथपर्यंत डीपर्यंत, तर हिला आपण म्हणणार साईड काय आहे, सी डी। त्यानंतर पुढचं जे शेवटचं आहे तर डीपासून एपर्यंत, याला आपण म्हणू शकतो साईड डी ए। तर जसं की तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलं की आपण यांना अशा पद्धतीने म्हणू शकतो, या व्यतिरिक्तसुद्धा आपण वेगळ्या नावानंसुद्धा आपण याला संबोधू शकतो। कसं बघा, हे जसं हे ए बी आहे इथून इथपर्यंत, तसं याला आपण बी ए पण म्हणू शकतो। तर याचं नाव साईड बी एसुद्धा होऊ शकतं। त्यानंतर हे साईड बी सी आहे, वरून खाली म्हटलं आपण, हे खालून वरीसुद्धा म्हणू शकतो याला आपण, त्याला आपण सी बी सुद्धा म्हणू शकतो। त्यानंतर सी डी आहे इथून इकडं, तर याला आपण इथून इकडंसुद्धा म्हणू शकतो, तर हा डी सी सुद्धा होऊ शकतो। त्यानंतर डी ए, डी एला काय म्हणू शकतो बरं सांगा बरं तुम्ही, तर याला आपण ए डी सुद्धा म्हणू शकतो। व्हॉट इज दिस ए डी, तर आपण त्याला ए डी सुद्धा म्हणू शकतो। तर अशा पद्धतीने याची आपण नावं देऊ शकतो। त्यानंतर काय सांगितलं आहे बघा या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला, की बघा काय म्हटलं, हिअर हिअर आर द साईड्स ए बी बी सी सी डी ए डी आर द साईड्स ऑफ द रेक्टेंगल। तर ह्या काय रेक्टेंगलच्या साईड्स आहेत। आणि या ठिकाणी पुढची गोष्ट सांगितली आहे की द ऑपोजिट साईड्स ऑफ द रेक्टेंगल आर इक्वल लेंथ, म्हणजे समोरासमोरच्या बाजू ज्या असतात ज्या काय असतात सारख्या लांबीच्या असतात। ऑल द ए अँगल अँड रेक्टेंगल हॅव राईट अँगल, रेक्टेंगल ऑल्सो कॉल्ड राईट अँगल quadrilateral, राईट अँगल quadrilateral। तर बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे पुन्हा, की या रेक्टेंगलच्या हे जे सर्व कोण आहेत हे काय आहेत, 90 अंशाचे आहेत। हा सुद्धा 90 अंशाचा म्हणजे काय, राईट अँगल। आपण याच्या आधीसुद्धा बघितलेलं आहे राईट अँगल, राईट अँगल म्हणजे काय असतो, 90 डिग्रीचा कोण असतो, बरोबर। तर या ठिकाणी हा 90 अंशाचा, त्यानंतर हा सुद्धा 90 अंशाचा, हा सुद्धा 90 अंशाचा आणि हा सुद्धा 90 अंशाचा। तर याला काय असतात, फोर अँगल्स असतात आणि फोर ऑल अँगल्स हॅव अ 90 डिग्री मेजर, दॅट मीन्स ऑल आर द राईट अँगल्स, ओके। तर त्यानंतर पुन्हा काय सांगितलेलं आहे की समोरासमोरच्या बाजू ह्या सारख्या मापाच्या असतात। जसं की या ठिकाणी बघा, ही डी सी आणि ही ए बी ह्या सारख्या मापाच्या आहेत। आपण ह्या फिगरमध्ये जर बघितलं तर ही जी वरची साईड आहे आणि ही खालची साईड आहे, ह्या दोन्ही सारख्या मापाच्या आहेत, वरची आणि खालची, आणि समोरासमोरची काय अशा सारख्या मापाच्या असतात। तर अशा पद्धतीनं आपण रेक्टेंगलविषयी माहिती पूर्ण माहिती घेतली आहे। आता राहिला आहे स्क्वेअर, तर स्क्वेअरविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊयात, चला जाऊयात। त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे काय असतो, चौरस। स्क्वेअर म्हणजे काय, चौरस। बघा आता चौरसामध्ये काय आहे, स्क्वेअर हॅज अ फोर व्हर्टायसेस अँड फोर साईड। स्क्वेअरला फोर व्हर्टायसेस असतात आणि फोर साईड्स असतात। जसं आपण या ठिकाणी बघू शकतो, बघा आपण एक स्क्वेअर घेऊया। स्क्वेअर म्हणजे काय, तर त्याचे सर्व साईड कसे आहेत, सारखे आहेत। या ठिकाणी हा एक स्क्वेअर आहे, त्याला फोर व्हर्टायसेस आणि फोर साईड आहेत। या ठिकाणी बघा, ही जी आहे ही फर्स्ट साईड आहे, त्यानंतर ही सेकंड साईड आहे, ही थर्ड साईड आहे आणि ही फोर्थ साईड आहे। म्हणजे याला फोर साईड, साईड म्हणजे काय, बाजू। याला किती आहेत, चार बाजू आहेत आणि चार व्हर्टायसेस, व्हर्टायसेस म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितले शिरोबिंदू। तर हा इथं एक आहे, त्यानंतर हा दुसरा आहे, त्यानंतर हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे। अशा पद्धतीने या चार व्हर्टायसेस आहेत। आणि त्यानंतर काय सांगितलं आहे बघा, इन द फिगर अलॉंग साईड पी एम आर एस आर द व्हर्टायसेस ऑफ द स्क्वेअर। या ठिकाणी पी एम आर एस आपण नाव देऊ यांना। हा जो पहिला आहे हा काय आहे, पी, त्यानंतर एम, त्यानंतर आर
आणि त्यानंतर एस, हे चार ह्या चार व्हर्टायसेस आहेत. ओके, पी एम आर एस. आणि त्यानंतर ऑल द साईड्स ऑफ द स्क्वेअर आर इक्वल लेंथ ऑल इट्स अँगल ऑफ राईट अँगल्स. तर याचे जे सर्व बाजू असतात त्या सारख्या मापाचे असतात. ही जेवढ्या मापाची आहे, पी एम जेवढ्या मापाची आहे तेवढीच एम आर असणार, तेवढीच आर एस असणार, तेवढीच या ठिकाणी एस पी असणार. तर या ठिकाणी आपण आणखी एक स्क्वेअर काढूया आणि त्या स्क्वेअरचे या ठिकाणी नावं बाजू कोणकोणते असतात ते आपण या ठिकाणी लिहूया. बघा, जर हा स्क्वेअर पी क्यू आर एस असेल तर याच्या बाजू कोणकोणत्या होतील या ठिकाणी बघा. जर आपण पहिली बघितली बाजू तर ती म्हणजे साईड पी क्यू, त्यानंतर दुसरी आहे साईड क्यू आर, त्यानंतर तिसरी साईड आहे कोणती आहे आर एस, त्यानंतर साईड आर एस, आणि त्यानंतर पुढची आहे एस पी. तर किती साईड आहेत? चार साईड आहेत. आपण चार साईडचे नाव लिहिले एस पी. त्यानंतर जसं की मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी समजून सांगितलं, याला आपण वेगळ्या पद्धतीनं सुद्धा म्हणू शकतो. कसं म्हणणार आहोत? या ठिकाणी जर हा पी क्यू आहे तर याला क्यू पी सुद्धा म्हणता येईल, त्यानंतर क्यू आर तर याला आर क्यू सुद्धा म्हणता येईल, आर एस तर याला एस आर सुद्धा म्हणता येईल, आणि एस पीला पी एस सुद्धा, पी एस याला पी एस सुद्धा आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आज रेक्टँगल आणि स्क्वेअर विषयी. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि जर आणखी व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि सबस्क्राईब बटन जर ते सबस्क्राईब बटन आणखी जर दाबलं नसेल ना त्याला दाबा, आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन येते टन त्यालासुद्धा वाजवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.